माझी 24 तास एक पाऊल पुढे। रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना यापुढे भाडं नाकारल्यास त्याला किमान 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे। तसंच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्याला आणि त्याला सहकार्य करणाऱ्याला फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याला सामोरं जावं लागेल। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाडं नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात तसंच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला। परिवहन विभागानेही 3 महिन्यांपूर्वीच भाडं नाकारणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत। पूर्वी रिक्षा किंवा टॅक्सी चालकांनी भाडं नाकारल्याची तक्रार एखाद्या प्रवाशानं केली तर त्याला 250 रुपये दंड व्हायचा, मात्र दंडाची ही रक्कम आता 1000 रुपये होणार आहे। 24 तास एक पाऊल पुढे।